तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये लंबवृत्तिचितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरवर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले होते. आज या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही आणखी मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत. थॉमस, पेंटर काका काहीसे चिंतेत दिसत आहेत. चल आपण जाऊन त्यांना विचारू की ते का चिंतेत आहेत. हो हो चल. पेंटर काका, तुम्ही चिंतेत का आहात? मुलांनो, आता मला या खांबाला रंगवण्याचे काम मिळाले आहे. मी प्रति चौरस मीटर रंगवण्याचे 200 रुपये घेतो, परंतु हा खांब वृत्तचिती आकाराचा आहे, त्यामुळे मी हे शोधू शकत नाहीये की मला हा खांब रंगवण्याचे किती रुपये घेतले पाहिजेत. बस इतकीच गोष्ट आहे पेंटर काका. आम्ही तुमची मदत करू शकतो. याचे उत्तर आपल्याला गणिताद्वारे शोधता येते. याचा अर्थ तुला समजला ना थॉमस? अगदी, याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. मानस, आपल्याला काकांची मदत करण्यासाठी सर्वात आधी वृत्तचिती खांबाचे वक्र पृष्ठफळ माहीत करावे लागेल. मग आपण याला प्रति चौरस मीटर रंगवण्याच्या दराने गुणाकार करून वृत्तचिती खांब रंगवण्याचा खर्च माहीत करू शकतो. खांबाची उंची 3 मीटर आहे आणि याचा व्यास 35 सेंटीमीटर आहे. थॉमस, तुला वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र लक्षात आहे? हो मानस, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ पाय डी एच आहे, जेथे डी आणि एच क्रमशः वृत्तचितीचा व्यास आणि उंची आहे. शाबास थॉमस. आता फक्त आपल्याला या सूत्रामध्ये खांबाचा व्यास 35 सेंटीमीटर आणि उंची 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटरला क्रमशः डी आणि एच च्या जागी लिहून हे सोडवावे लागेल. अशा प्रकारे सोडवल्यावर आपण पाहू शकतो की वृत्तचिती खांबाचे वक्र पृष्ठफळ 33,000 चौरस सेंटीमीटर किंवा 33,000 भागिले 10,000 3.3 चौरस मीटर आहे. हो मानस, आणि जर आपण रंगवण्याचा प्रति चौरस मीटर दर 200 रुपयाने अशा प्रकारे गुणले तर मिळेल की हा वृत्तचिती खांब रंगवण्याचे 608 रुपये होतील. अरे वा थॉमस, चल आता आपण आपल्या जगात परत जाऊया. पेंटर काका आपली वाट पाहत असतील. दोन्ही मित्रांनी मिळून पेंटर काकांना त्या खांबाला रंगवण्याचा खर्च सांगितला आणि पेंटर काका त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांना धन्यवाद म्हटले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्तचितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरवर आधारित आणखी एक मनोरंजक उदाहरण पाहिले. तर आशा आहे की आता तुम्हाला लंबवृत्तचितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर चांगले समजले असेल.